नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहे आज 28 तारीख रथसप्तमी आहे आणि रथसप्तमीला मिनी ब्रह्मोत्सव असे म्हणतात, त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. आणि चला तुम्हाला मी सकाळचं जे वाहन आहे ते दाखवतो मी तुम्हाला. चला, हे तुम्हाला दिसत असेल बघा, सूर्य वाहन. हे आहे सूर्य वाहन, लांबून आहे आपण, लांब असल्यामुळे तरी झूम करून तुम्हाला दाखवतो मी. हे दिसत असेल तुम्हाला, हे आहे सूर्य वाहन. येत्या सकाळी 5:30 टाइम आहे आणि आता सकाळचे 5:30 झालेले. गोविंदा गोविंदा. पुढच्या वाहनाचा वेळ काय काय हे मी तुम्हाला हळूहळू एक एक सांगत, सकाळी तुम्हाला सांगितल्यानुसार 5:30 ते चा टाइम आहे सूर्य वाहनाचा. आणि या ठिकाणी लोक भाविक भक्त गोविंदा गोविंदा गोकुलनंदन गोविंदा. वाहन आता एकदम मंदिराच्या जवळ आलेले आहे, हे तुम्हाला दिसत असेल आता मंदिराच्या एकदम समोर. गोविंदा गोविंदा. सूर्य वाहन, सूर्य देवताला समर्पित असं सूर्य वाहन आहे हे. आपण जे आता सूर्य वाहन बघितलं ते मलयप्पा स्वामी आहेत ते. आणि रथसप्तमी, तुम्हाला सप्तमीमध्येच लक्षात आलं असेल की रथसप्तमी म्हणजे 7 वाहनं असतात आणि 7 वाहन निघतात, त्यापैकी आता सध्या एक सूर्य वाहन निघालेलं आहे. आणि हे असा हा क्राऊड आहे. गोविंदा 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 गोविंदा. दिवसभरात चालू होणार आहे, संध्याकाळी 8:00 शेवटचं वाहन आहे. ते कोणतं वाहन आहे, काय काय नाही, दुपारी कोणतं काय, हे सर्व तुम्हाला मी या ठिकाणी रथसप्तमीची माझ्या हिशोबाने थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगेन. गोविंदा गोविंदा. हे आहे समर्थ वरा स्वामी मंदिर. हे तुम्हाला वरा स्वामी मंदिर गोविंदा गोविंदा. आता आपण बघितलं की वरास्वामी मंदिरासमोरून सूर्य वाहन हे प्रदक्षिणा पूर्ण मंदिराला झालेली आहे. आणि भाविक भक्त हे बसण्याची जागा तिथं सगळ्या ठिकाणी भाविक भक्त बसलेले आहेत. चला, ह्याच्यानंतरचं जे वाहन आहे ते दाखवलं मी तुम्हाला वाहन. चला गोविंदा गोविंदा. या ठिकाणी सूर्यदेवाला नमन करू. चला आपण आतल्या पुढच्या वाहनाची वाट पाहूया. सूर्यदेवता नमः. या ठिकाणी आता तुम्हाला हे दोन घोडे आणि दोन बैल दिसत असतील. हे आता वाहन येणार आहे थोड्याच वेळात, तुम्हाला दाखवलं मी. गोविंदा गोविंदा. आता देवाचं चिन्हशेष वाहन येणार आहे. आणि हे या ठिकाणी दोन हत्ती आलेले आहेत गणराज. गोविंदा गोविंदा. आता वाहन येत आहे
जिन्ना शेष वाहन चला तुम्हाला दाखवतो तुम्ही आले तर जवळ हे थोडं तुम्हाला झूम करून दाखवत आहे हे बघा दिसत आहे येताने चिन्ना शेष वाहन आलेले बघा हे गोविंदा 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 शेष वाहनावर तुम्हाला लक्षात आलं की देव बसलेले त्यावर गोविंदा गोविंदा महत्त्वाची गोष्ट आहे की जे कोणते वाहन येतात ना त्याच्यानंतर या ठिकाणी स्वच्छता होते पाणी टाकून स्वच्छ केले जाते हे तुम्हाला आता बघा पाणी दाखवतो मी या ठिकाणी हे टँकरनं पाणी टाकलं जाते आणि सगळं पूर्ण झाडून खराट्यानं त्यानंतर पूर्ण वायपरनं पाणी हे साफ केले जाते ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवा म्हणलं एवढं या ठिकाणी देवाचं पावित्र्य राखलं जाते स्वच्छता सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं जाते आणि आता येणार आहे गरुड वाहन आणि तुम्हाला गरुड वाहन येताना आधी एक झाकी ती पण दाखवेल तुम्हाला मी चला ही झाकी आहे तुम्हाला दिसत असेल या झाक्या ठिकाणी असे येतात हे अशा झाक्या आहेत या गोविंदा गोविंदा गरुड वाहन याच्या आधी चला आता आपण भेटूया डायरेक्ट गरुड वाहन येतानेच आणि आता येणार आहे गरुड वाहन जे की तुम्हाला सांगितलं देवाचं वाहन आहे ते तुम्हाला माहीतच असेल गरुड वाहन चला आता तुम्हाला मी दाखवतो गरुड वाहन चला आणि हे असे वाद्य चालू असतात वाहनासमोर प्रत्येक गोविंदा गोविंदा हे मल्लेश्वर स्वामी गोविंदा गरुड गरुड वाहनावर आलेले गोविंदा 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 देवाची या ठिकाणी आरती झाली आहे आता गरुड वाहनाची आणि देव इथून आता निघालेले मल्लेश्वर स्वामी गोविंदा 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 आता चौथं वाहन जे की हनुमान आहे ते आता एक वाजता येणार आहे आणि आता वाजलेले 12:50 आणि या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारे तुम्ही मगाशी बघितलं तसेच पुन्हा अशा प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे या ठिकाणी कला वगैरे तुम्हाला बघायला भेटतात बऱ्याच गोष्टी तसं आपण त्याला झाकी म्हणतोय झाक्याच्या हिशोबाने आहे झाकी वगैरे आहे ही थोडा वेळात येतील हनुमान बजरंग बली की जय आज तसा शनिवार आहे जय हनुमान जय हनुमान चला आणखीन काही झाक्या असतील तुम्हाला ते दाखवल मी विशेष काय असेल ते दाखवल मी तुम्हाला खास तुमच्यासाठी चला आता पुन्हा तुम्हाला सांगितल्यानुसार पुन्हा या ठिकाणी मस्तपैकी देवस्थानतर्फे रथसप्तमीचा कार्यक्रम फार सुंदर चालू आहे शनिवार आहे आणि रथसप्तमी आहे आणि हनुमान आपल्याला या ठिकाणी आता
येणार आहेत म्हणजे हनुमान यांचा वाहन चौथं वाहन जे तुम्हाला मी सांगितल्यानुसार गोविंदा 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 तुम्हाला मी दाखवल मलयप्पा स्वामी हे येतील तेव्हा तोपर्यंत आपण रथसप्तमीच्या या ठिकाणी आनंद घेऊया सर्वांना माझ्यातर्फे रथसप्तमीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला प्रश्न पडला असेल की मलयप्पा स्वामी म्हणजे कोण स्वतः बालाजी देव आहेत जी उत्सवासाठी जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं नाव मलयप्पा आहे मलयप्पा या ठिकाणी सापडली होती ती म्हणजे मूर्ती त्यामुळे त्या मूर्तीला असे मलयप्पा स्वामी म्हणतात आणि महत्त्वाची गोष्ट आहे की त्या सगळ्या ज्या उत्सव असतात त्यासाठी त्या मूर्तीचा वापर केला जाते त्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट की तुम्ही कमेंट्समध्ये करणार की बाबा कोण आहे काय आहे त्यासाठी आधीच सांगते मी आता मलयप्पा स्वामी हनुमानजी या वाहनावर बसून येणार आहे आणि हे वाद्य या ठिकाणी हे चौथं वाहन आहे हनुमान वाहन हे चौथं आहे मलयप्पा स्वामी आलेले हनुमानावर विराजमान होऊन हे बघा हनुमानावर विराजमान होऊन मलयप्पा स्वामी आलेले तुम्हाला हनुमानजी दिसत असेल बघा असे दोन हात समोर घेऊन तुम्हाला आता लक्षात येईल बघा झूम केलं मी थोडं हे बघा झूम केल्यानंतर हे हनुमानजी थोडे हात समोर केलेले आहेत त्यांनी आणि हे आहेत हनुमानजी ते देवाला आपल्यावर घेऊन चाललेले आहेत ते त्यांचं स्वतःचं वाहन आहे हनुमान या वाहनावर घेऊन चाललेले आहेत मलयप्पा स्वामीला हनुमानजी गोविंदा 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 आणि हे या ठिकाणी चौथं वाहन हनुमानजीचं जाताना आपण पाहतोय गोविंदा 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 कल्पवृक्ष वाहन येत आहे जे की स्वर्गामध्ये असतात कल्पवृक्ष ते येत आहे कल्पवृक्षाचं वाहन देवाचं गोविंदा 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 कल्पवृक्ष वृक्षासारखं पूर्ण तुम्हाला दिसत असेल हे आता आहे जे आहे आपलं सहावं वाहन सर्व भूपाला हे वाहन येणार आहे आणि या ठिकाणी सध्या गोविंदा पद्मावती आणि महालक्ष्मी यांचा या ठिकाणी शोभायात्रा दिसत आहे ही आहे शोभायात्रा चालू आहे सकाळच्या वाहनापासून शोभायात्रा आणि भाविक पण या ठिकाणी रथसप्तमीचा आनंद घेताना दिसत आहे गोविंदा गोविंदा हे सहावं वाहन आहे आता येणारं सर्व भूपाला वाहन आहे हे सहावं सर्व भूपाला ते वाहन आलं तुम्हाला मी दाखवलं वाहन चला मित्रांनो माझ्यासोबत ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश
घालेल हूस हा ते ठेवता बरोबर हाती हाती हा मग साफसफाई कर्मचारी काय काय नसला काय नैसर्गिक क्रिया जी गोविंदा गोविंदा आता रथसप्तमीचं सहावं वाहन येत आहे जे की सर्व भूपाला मलयप्पा स्वामी त्यावर विराजमान होऊन येत आहेत मलयप्पा स्वामी प्रस्थान होत आहे त्यांचं आता मलयप्पा स्वामी येत आहे आता येत आहे मलयप्पा स्वामी गोविंदा 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 मलयप्पा स्वामी गोविंदा 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 मलयप्पा स्वामी गोविंदा आता जवळपास संध्याकाळचे पावणे सात झालेले आणि आपण आता सर्व भूपाला मलयप्पा स्वामीचं दर्शन घेतलेलं आहे हे सहावं वाहन झालेलं आहे आणि या ठिकाणी रथसप्तमीचं फार महत्त्व हे इथं आल्यानंतर मला कळालं मी तसं ब्रह्मोत्सवामध्ये दोन चार दिवस होतो ब्रह्मोत्सव सारखाच एका दिवसामध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता देवाचा की इथं आल्यानंतर तुम्हाला अख्ख्या ब्रह्मोत्सवाचा आनंद भेटून जाते म्हणजे इथं आल्यानंतर खरंच कळतं की देवाचं जे ब्रह्मोत्सवाचं काय महत्त्व आहे हे तुम्ही रथसप्तमीमध्ये बघू शकतात एका दिवसात तुम्ही हे करू शकतात आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आरती होते तर आरती झाल्यानंतर या ठिकाणी जेवढे लोक आरती करतात ते प्रसाद वाटतात म्हणजे प्रत्येक आरतीला वेगवेगळा प्रसाद असतो हा एक नसतो जे आतापर्यंत सहा या ठिकाणी वाहन येऊन गेले देवाचे मलयप्पा स्वामीचे प्रत्येक वेळेस वेगवेगळा प्रसाद आम्हाला या ठिकाणी भाविकांनी आरती केला त्यांनी दिलेला आम्हाला चला गोविंदा गोविंदा मित्रांनो आता शेवटचं जे वाहन आहे चंद्रप्रभा वाहन येणार आहे सकाळी आपण सूर्यप्रभा बघितलं आणि संध्याकाळचं आता हे चंद्रप्रभा वाहन आहे सातवं वाहन आहे आणि ते येणार आहे मलयप्पा स्वामीवर चला तुम्हाला दाखवतो मी आता आल्यानंतर तोपर्यंत या झाक्या तुम्हाला प्रत्येक वाहनाच्या वेळी दिसल्या असतील तशाच झाक्या आणि त्याच उत्साहामध्ये भाविक आरती वगैरे करतात नाश्त्याची वगैरे खाण्याची या ठिकाणी सर्व सुविधा होती चहा पाणी सगळं तुम्हाला सांगितल्यानुसार आणि आत्ता या ठिकाणी आरत्या वगैरे चालू होतील ते तुम्हाला मी क्षण दाखवल शेवटच्या वेळेस चला वाट पाहूया आपण आता चंद्रवाहनाची चला आणि त्याच उत्साहामध्ये या ठिकाणी बघण्यात येतो आपल्याला रथसप्तमीचं महत्त्व गोविंदा गोविंदा चला तुम्हाला दाखवतो आता चंद्रप्रभा वाहन आल्यानंतर आणि रथसप्तमीचं महत्त्व आमचे मित्र सांगतील राहुलजी ओझा त्यांचा अनुभव काय आहे हा उत्सव स्वतःचा एकदा आपल्या याची डोळा याची द्या पाहायला पाहिजे प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी हा एक दिवस इथं द्यायलाच पाहिजे देवासाठी आणि हा जो एन्जॉय आहे तो स्वतः इथं येऊन आपण अनुभवला पाहिजे भक्तिमय एन्जॉय आहे म्हणजे तुम्ही याच्या आधी दोन तीनदा मला वाटतं ब्रह्मोत्सव पणला पण आले होते ब्रह्मोत्सवला आलतो पण ब्रह्मोत्सवापेक्षा जास्त माझा रथसप्तमीला आहे कारण एका दिवशी सात वाहन आहे ब्रह्मोत्सवच्या वेळेस कसं असते की एका वेळी सकाळी एक आणि सायंकाळी एक दोन वाहन असतात एका दिवशी पण याच्यामध्ये एका दिवशी सात वाहन आणि तोच उत्साह आहे तुम्ही पाहू शकता तोच उत्साह आहे आज सर्व लोकांमध्ये सातवं वाहन आहे तरी पण बघा कर्मचारी असो लोक असो
इथं बसलेले भक्त असो सगळ्यामध्ये तोच उत्साह जो सकाळी पहिल्या वाहनाला होता तोच आत्ताही काय प्रभा ज्या वाहनाला होता तोच उत्साह आता आहे अजून पण काय आहे म्हणजे साधारण बघायला तर सकाळी लोक 5 जवळपास आले होते आणि आता संध्याकाळच्या 8 वाजत आहे तरी पण तो उत्साह आपल्याला बघायला भेटतोय. हे बघा हे असं महत्व आहे या ठिकाणी रथसप्तमीचं. चला पाहूया आपण चंद्रप्रभा वाहनाची वाट. आता हे आता या ठिकाणी आरतीची तयारी होत आहे. मला स्वामी येणार आहे आणि असं आहे प्रसाद वगैरे वाटप होते या ठिकाणी. आरती करताना प्रसाद वगैरे वाटप होते हे तुम्हाला दाखवते मी. चला मलप्पा स्वामी येत आहे चंद्र वाहनावर बसून. गोविंदा 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 गोविंदा. गजराजचं दर्शन घेतोय शेवटच्या वेळेस आपण आता कारण की हे 7 वाहन आहे आता. शेवटच्या वेळेस गजराज गोविंदा गोविंदा येत आहे चंद्रप्रभा वाहन. चला मलयप्पा स्वामी त्यावर विराजमान होऊन येत आहे. चला गोविंदा गोविंदा स्वामी आलेले चंद्रप्रभा वाहनावर विराजमान होऊन चंद्रासारखी कृती तुम्हाला दिसत असेल त्यावर आलेले चंद्रासारखं तुम्हाला दिसत असेल बघा ते त्यावर विराजमान होऊन आलेले मलयप्पा स्वामी. गोविंदा 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 गोविंदा. आपण आता शेवटचं वाहन बघितलंय चंद्रप्रभा वाहन बघितलंय आणि हे जे रथसप्तमी याचं महत्व आपले जे मित्र आहेत राहुलजी ओझा यांच्याकडून आपण घेऊया. राहुल सर तुम्हाला रथसप्तमीविषयी म्हणजे असं काय वाटतं काय नाही म्हणजे त्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे थोडक्यात तुम्ही आमच्या जे यूट्यूबवरचे लोक आहेत त्यांना माहिती सांगू शकता तुम्ही. तिरुमलामध्ये रथसप्तमीचं महत्त्व असं आहे की असं उल्लेख आहे की ज्यांनी इथले सूर्यप्रभा वाहनचं दर्शन घेऊन तिरुमला बालाईचं दर्शन घेतलं त्यांना नवग्रहाचा कोणताही दोष लागत नाही असा पुराण उल्लेख आहे. त्यामुळे इथले जे तेलुगू लोक आहेत किंवा साऊथचे लोक आहेत ते रथसप्तमीला खूप जास्त महत्त्व देतात आणि इथल्या साती वाहनाचं दर्शन घेऊन मग देवाचं दर्शन घेतात. त्यासाठीच या ठिकाणी म्हणजे ब्रह्मोत्सव तसे तुम्ही मी तर एकदा आलो होतो तुमच्यासोबत त्यावेळेस आणि त्याच्यानंतरही तुम्ही 2-3 या ठिकाणी ब्रह्मोत्सवाला तुम्ही आलेले तर त्यावेळेसपेक्षा आता म्हणजे तुम्हाला काय वाटलंय तुम्ही पण पहिल्यांदा मला आलं असं वाटतं. रथसप्तमीला मी पहिल्यांदाच आलेलो आहे. रथसप्तमीला यायची माझी 2-3 वर्षापासून इच्छा होती पण ती यावर्षी पूर्ण झाली. चला आमच्या तुम्ही जे आमचे युट्यूबवर चॅनल त्यांना तुम्ही सांगू काय इच्छितात की तिरुपतीसाठी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही वन्स एकदा तरी आयुष्यात रथसप्तमीच्या दिवशी यायला पाहिजे आणि एकदा ब्रह्मोत्सवही बघायला पाहिजे दोन्ही जरुरी आणि वैकुंठ एकादशी आहे. वैकुंठ हे 3 इथले महत्त्वाचे उत्सव आहेत ज्या दिवशी तुम्ही आयुष्यात एकदा तरी यायलाच पाहिजे. चला साती वाहन बघितले असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच गोविंदा गोविंदा हे कमेंट करा. चला तुम्हाला काय वाटते काय नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पण प्रत्येकाने कमेंटमध्ये गोविंदा गोविंदा म्हणायचं विसरू नका. चला मित्रांनो भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. गोविंदा गोविंदा गोविंदा.